श्री स्वामी समर्थ, तुमच्याही सहनशक्तीचा बाल फुटेल असं वाटत असेल तर हे नक्की ऐका। मित्रांनो, आपण चांगले तर जग चांगले ही तर थोरामोठ्यांची शिकवण आपण अंमलात आणतो, परंतु बऱ्याच वेळा आपल्याला असा अनुभव येतो की कितीही चांगले वागा पण लोक आपल्याशी वाईटच वागतात। असे का? हा प्रश्न आपल्याला पडतो आणि मग चांगुलपणावरून आपला विश्वास उडायला लागतो। माझ्या आईने त्यावर मला एक खूप सुंदर उदाहरण दिले। एका गावात एक तरुण अतिशय साधा, भोळा आणि प्रेमळ होता। कोणी कसेही वागले तरी त्याने आपला चांगुलपणा कधीच सोडलेला नव्हता। परंतु एक वेळ अशी येते जेव्हा संयमाचा सुद्धा बांध फुटतो आणि आपल्याला स्वतःच्या चांगुलपणाचा राग येऊ लागतो। मन व्यवहारी होते, स्वार्थी होते, परंतु हा बदलही आपल्याला सहन होत नाही, कारण चांगले वागणे हाच तर आपला स्वभाव असतो। तरुणाच्या बाबतीत सुद्धा तेच झाले। तो अतिशय अस्वस्थ होता। त्याने त्याच्या मित्राकडे जाऊन शंकेचे समाधान विचारले, तेव्हा त्याच्या मित्राने त्याला आपल्या खिशातून एक अंगठी दिली आणि म्हणाला, पुढच्या आठवडाभर ही अंगठी तू तुझ्याजवळ ठेव आणि त्याची किती किंमत मिळू शकेल याचा शोध घे। फक्त काही केल्या ही अंगठी मात्र विकू नकोस। प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी दिलेले काम पाहून तो तरुण निराश झाला, परंतु त्याने दिलेले काम पूर्ण करायचे ठरवले। तो एका व्यापाऱ्याजवळ गेला, त्याला ती अंगठी दाखवली। तो त्या अंगठीचे 1,000 रुपये देईन म्हणाला। तरुण मुलगा दुसऱ्या व्यापाऱ्याकडे गेला, त्या व्यापाऱ्याने 10,000 बोली लावली। मग तो एका सोनाराकडे गेला, सोनाराने अंगठी नीट पाहिली आणि म्हणाला, मी तुला 1,00,000 रुपये देतो, पण ही अंगठी मलाच विक। तो तरुण मुलगा गोंधळला। पुन्हा तिथून तो एका जवाहिराकडे गेला, त्याने मोल ठरवायला वेळ लावला, पण त्याने जे उत्तर दिले ते ऐकून तो तरुण मुलगा चक्रावला। जवाहीर म्हणाला, माझी सगळी संपत्ती देऊ केली तरीही या अंगठीचे मोल मला फेडता येणार नाही। हे ऐकून तो तरुण पूर्णच गोंधळला आणि त्याच्या मित्राकडे गेला। तेव्हा मित्र म्हणाला, या अंगठीची किंमत ज्याने त्याने आपल्या कुवतीनुसार सांगितली, जो खरा रत्नपारखी होता त्याने ही अंगठी अमूल्य आहे असे सांगितले। याचाच अर्थ, आपले गुण ओळखणारा आणि त्या गुणांची कदर करणारा सुद्धा तेवढाच गुणवान असावा लागतो। जे लोक तुझी किंमत करत नाहीत ते त्यांच्या कुवतीप्रमाणे तुझ्याशी व्यवहार करतात, मात्र जे तुला ओळखतात ते तुझी किंमत आणि तुझी योग्यता समजतात। तू सुद्धा एक अंगठी आहेस हे आधी ओळख, आणि तुझी किंमत सामान्य लोकांनी ओळखावी अशी अपेक्षा बिलकुल करू नकोस। तू तुझा चांगुलपणा कायम ठेव। कोणीतरी रत्नपारखी आयुष्यात नक्कीच येईल। एक गोष्ट सदैव लक्षात ठेव, रिकाम्या भांड्यावर झाकण आणि चुकीच्या विचारांची पाठराखण काही उपयोगाची नसते। तुम्ही चांगले आहात की वाईट हा विचार कधीच करू नका, कारण लोकांना गरज पडली की तुम्ही चांगले आणि गरज संपली की वाईट। आपण पायाने चालतो तेव्हा तो प्रवास होतो, जेव्हा हृदयाने चालतो तेव्हा ती यात्रा होते, आणि भान हरपून जेव्हा चालतो तेव्हा ती वारी होते। माणूससुद्धा एक अजब रसायन आहे। आवडला तर त्याचे दोष दिसत नाहीत आणि नाही आवडला तर त्याचे चांगले गुण पण दिसत नाहीत। म्हणून नेहमी मन निर्मळ ठेवा,
व प्रामाणिक रहा। कोणी कितीही फसवले तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी सत्य उभे असते। माझं चुकलं हे शब्द समोरच्याच्या काळजाला स्पर्श करतात, परंतु हे शब्द म्हणण्यासाठी फार सामर्थ्य लागते। हे सामर्थ्य आपल्या सर्वांमध्ये वृद्धिंगत हो, हीच सदिच्छा। आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, तर तुम्हाला कसा वाटला याबद्दलची तुमची प्रतिक्रिया मला नक्की कळवा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा। धन्यवाद।